भाजपच्या बाजूने निकाल येताना दिसतात, काय नेमकी प्रतिक्रिया आहे या पद्धतीने? खरं तर सुरुवातीला निकाल विरोधात जात होते, मात्र नंतरच्या ट्रेंडमध्ये भाजप आघाडीवर दिसतं. भारतीय जनता पार्टीने बिहारची विधानसभा निवडणूक, त्याचबरोबर राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि इतर 11 राज्यातल्या निवडणुका 56 जागेसाठी होत आहेत. आत्ता जर निवडणुकीचा ट्रेंड पाहिला तर आपण 56 पैकी 34 जागेवरती पोटनिवडणुकीमध्ये पुढे आहे. बिहारमध्ये 243 जागांपैकी 127 जागावरती NDA पुढे आहे आणि 106 जागावरती महागठबंधन आहे. याचा अर्थ असा आहे की संपूर्ण या निवडणुकीवरती जो परिणाम जाणवतो आहे, बिहारमध्ये जी अँटी इन्कम्बन्सी होती असं म्हणतात, एक्झिट पोलनी जे आपले मतं नोंदवली, सी वोटर्सने जे आपले मतं नोंदवले, ते सबसेल फेल ठरत असताना आत्ताचं रुझान येत आहे. आणि जे परसेप्शन क्रिएट केलं होतं की भारतीय जनता पार्टी नितीश कुमारच्या विरोधात आता लाट जाणार, अँटी इन्कम्बन्सीचा नक्की ह्यांना फटका बसणार, पण अशाही परिस्थितीवरती आपल्या राज्याचे मुख्यमंत्री तत्कालीन आणि आत्ताचे विरोधी पक्षनेते हे बिहारचे प्रभारी राहिले, नरेंद्र मोदीजींचं नेतृत्व राहिलं, नितीश कुमारांचं नेतृत्व राहिलं, अतिशय नियोजनबद्ध बिहारच्या राज्याला पुढे घेऊन जात असताना इन्फ्रास्ट्रक्चर, ब्रिज बांधले, शिक्षणामध्ये मोठ्या प्रमाणात तरतूद केली, वीज जोड दिले, अशा पद्धतीने सुशित बेरोजगारांचा प्रश्न सोडला, याला जनतेने प्रतिसाद दिला आणि म्हणून आता मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये मताधिक्य दिसत आहे. निश्चित स्वरूपामध्ये अंतिमचा निकाल हे NDAच्या बाजूने लागतील आणि स्पष्ट बहुमताने भारतीय जनता पार्टी आणि NDAचं सरकार हे बिहारमध्ये येईल. हे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशामध्ये संघीय पद्धतीच्या राज्यामध्ये सर्वांकडे हा विकास होत असताना दिसतोय आणि त्यांच्या नेतृत्ववरती पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालेला आहे.